आपल्याकडे आलेले पिंपळगाव बसवंतवरून प्रथमेश क्लासेसचे संचालक माननीय प्राध्यापक निलेश कदम सर यांना मी विनंती करते की यांनी विद्यार्थ्यांचे थोडं मार्गदर्शन करावे. नमस्कार सगळ्यांना, माझं नाव नितीन कदम. मी प्रथमेश क्लासेसतर्फे आणि पिंपळगावच्या संदान क्लासेसतर्फे या ठिकाणी दरवर्षी मी कार्यक्रमाला सर मला बोलवतात. सरांचे आमचे संबंध एकदम चांगले, जवळचे मित्रासारखे. तर मग मी थोडंसं आउट ऑफ द बॉक्स गप्पा मारण्याकरता इथे येतो. सगळ्या पालकांची थोडीफार काउन्सिलिंग करतो, त्यांना फ्रेश करतो आणि त्यानंतर त्यांचे व्ह्यू आपण या ठिकाणी ठरवतो. ठीक आहे, सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे इथे असे विद्यार्थी आहेत जे ऑलरेडी MBBSला आहेत आणि असे विद्यार्थी आहेत की ज्यांना अब्रॉडला MBBSला जायचं आहे. भारतात जर MBBSला ॲडमिशन घ्यायचं ठरवलं तर भारतात खूपच खूप अशी जबरदस्त अशी कॉम्पिटिशन आहे आणि ती किचकट आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी मुलं आपले सर्वाईव्ह होत नाही आणि त्यांचं ॲडमिशन त्या ठिकाणी न झाल्यामुळे ते नाराज होतात. मग रसाळ सरांनी अब्रॉडला मुलांकरता एक चांगली संधी उपलब्ध करून दिलेली आहे, एकदम चांगली संधी की ज्या ठिकाणी मुलांचं लिमिटेड स्टुडंट्स, चांगलं एज्युकेशन, चांगलं प्रॅक्टिकल सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांना अवेलेबल आहेत. मला एवढंच सांगायचं आहे की इथे असलेल्या प्रत्येक पालकाला आता मी थोडंसं तुमच्याशी बोलणार आहे. जो पालक वर्ग त्यांच्या विद्यार्थ्यांना पाठवणार आहे त्यांच्याविषयी थोडंसं सगळ्यांना मोटिवेट करतो, थोड्या दोन तीन गोष्टी सांगतो आणि माझं भाषण संपवतो. थोडंसं बोलतो मी, जास्त नाही. सर्वप्रथम मला एक सांगायचं की आपल्या विद्यार्थ्यांना तुम्ही जेवढ्या कष्ट करून, आता इथे बसलेले सगळे पालक आहेत ते कष्ट करून सगळ्या विद्यार्थ्यांना पाठवणार आहेत आणि लांब पाठवणार आहेत. पण मग मागच्या वेळेस पण मी ती गोष्ट या ठिकाणी सांगितली होती की एकदा मी एका मुंबई नाक्यावरती एका फॅमिलीमध्ये गेलो होतो आणि एका फॅमिलीमध्ये गेल्यानंतर त्या फॅमिलीमध्ये आजी आणि बाबा होते आणि तिथे गेल्यानंतर त्या आजींचं वय झालेलं होतं, त्यांचं वय होतं साधारणतः 70 आणि त्या आजी मला सरबत घेऊन आल्या. ठीक आहे, आणि मी ते सरबत पिलं आणि त्या बाबांना पॅरालिसिस झालेलं होतं आणि ते एका पलंगावरती झोपलेले होते. तर मी त्या आजीने त्यांना विचारलं की तुमची मुलं काय करतात. बाबा म्हणे 12वी झालं, माझ्या पोरांना मी 12वीला चांगला क्लास लावून दिला, एका पोराला चांगला क्लास लावला, त्याने JEE केलं, आता तो गल्फ कंट्रीजमध्ये आहे म्हणे, पेट्रोकेमिकल इंजिनियर झाला आणि तो गल्फ कंट्रीजमध्ये आहे. बरं, आणि तो भारतात यायला नाही म्हणतो म्हणे. आणि दुसरा जो मुलगा आहे त्यांनी नीट केलं म्हणे आणि तो MBBS झाला आणि त्याने स्वतःचं क्लिनिक टाकलं म्हणे. आणि तो कुठे राहतो म्हणे, म्हणे तो पाथर्डी फाट्याला राहतो. म्हणजे त्याच्या बायकोला आमची थोडीशी ॲलर्जी म्हणे, ती येत नाही म्हणे आमच्याकडे, असं ते बोलले. माझं सर्वप्रथम नवीन जे पालक आहेत जे त्यांच्या मुलांना पाठवत आहे त्या पालकांना मला एवढं आवर्जून सांगायचं की पहिल्यांदा एक ॲग्रीमेंट बनवून घ्या या पोरांकडनं की बाबा लिगली आम्ही तुझ्यावरती लिगली असा असा खर्च करतोय, की बा हा प्रोटोकॉल पाळला पाहिजे पालकांनी. सगळेजण एकदम इमोशन्स वगैरे सगळ्या पालकांना म्हणतात की सर तुम्ही चुकीचं सांगता, मी एकदम प्रॅक्टिकल बोलणारा व्यक्ती आहे. कारण की यांच्याकडनं ॲग्रीमेंटच करून घ्या की बाबा तुला एवढा खर्च झाला लहानपणापासून, हे ॲग्रीमेंटच आहे की 12वीला तुला एवढे कपडे घेतले, एवढे तुला बुक्स घेतले की पुढे तू आम्हाला एकदम त्याचे म्हणजे रिटर्न द्यायचे. कारण की ही तुमची SIP आहे प्रत्येक पालकाची, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय तुमच्या स्टुडंटवरती. कारण की म्हातारपणी तुमचे हातपाय चालणार नाहीत आणि त्यावेळेस या पोरांनी तुम्हाला रिटर्न दिलेच पाहिजे. बाकायदा तुम्ही लिहून घ्या त्यांच्याकडनं की बाबा तुला ते द्यावे लागतील, अशी वेळ कोणावरती यायला नको. आणि सर्वप्रथम मी या ठिकाणी तुमचा ॲटिट्यूड चेंज करण्याकरता आलो आहे. लहानपणापासून आपल्याला एक गोष्ट सांगण्यात येते की आपला प्रत्येकाचं हार्डवेअर सगळ्यांचं सेम आहे पण आपलं सगळ्यांचं सॉफ्टवेअर वेगळं आहे. लहानपणापासून आपल्या मनावरती जे काही आपले विचार आपल्या मनात टाकले गेले त्या पद्धतीने आपण घडत गेलो. याची एक तुम्हाला गोष्ट सांगणं म्हणजे आपल्याकडे नेहमी असं म्हणलं जातं की मोठं काही ठराविक लोकच बनवू शकतात, सगळ्याच लोकांचं मोठं बनण्याचं काम नाही, कोणी मोठं बनवू शकत नाही. माझं म्हणणं पहिल्यांदा हा न्यून घडून तुम्ही काढून घ्या. आपण पहिल्यांदा आपल्या सॉफ्टवेअरमध्ये चेंज केला पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे. उदाहरणार्थ जर मी याला एक उदाहरण दिलं तर जनरली असं मांडलं जातं की आपल्याकडे दिवाळीला, दिवाळीच्या दिवशी आपण सोनं विकत घेतो लक्ष्मीपूजनाच्या दिवशी. आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळे ऐकताय ना, नक्की नक्की ऐकताय का? हां, थोडं रिप्लाय द्या, म्हणजे कसं 2-way कम्युनिकेशन होईल. ठीक आहे, जास्त वेळ नाही घेत मी. की दिवाळीच्या दिवशी आपल्याकडे साधारणतः असं आहे की धनतेरसच्या दिवशी सायंकाळच्या दिवशी सोनं विकत घ्यायचं असा एक कॉन्सेप्ट रुजवला जातो सॉफ्टवेअरमध्ये आपल्या. आणि आपले सगळे लोक त्या दिवशी दुकानात पळतात आणि सगळेच्या सगळे सोनं विकत घेऊन येतात. ज्या दिवशी सोनं घ्यायला सगळीकडे गर्दी आहे त्यावेळेस सोन्याचा भाव वाढलेला असतो आणि वाढलेल्या भावातलं सोनं आपण आपल्या घरात आणतो. पण होतंय काय की ते सोनं आपण आपल्या घरात आणल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपल्या घरात खरंच लक्ष्मी येईल नाही, पुढच्या वर्षी हे सोनं डबल होईल. पण उलटं झालेलं असतं, ज्याने ऐन लक्ष्मी येण्याच्या वेळेस लक्ष्मी विकली त्याचं 2 दुकानं होतात पुढच्या दिवाळीला. पण ज्याने सोनं विकत घेतलं
त्याचं तेच राहते. म्हणजे हा फरक कुठला आहे? हा फरक आहे आमच्या सॉफ्टवेअर मधला. आम्हाला लहानपणापासून वेगळ्या पद्धतीचं सॉफ्टवेअर शिकवण्यात आलं. आमच्या डोक्यात वेगळे विचार टाकण्यात आले आणि त्या विचारांमुळे आम्ही मागेच राहत गेलो. पहिल्यांदा आपले विचार बदला. आता दिवाळीच्या दिवशी सोनं विकत न घेता दिवाळीच्या दिवशी आपण सोनं विकण्याचे विचार ठेवू. बरोबर आहे की नाही? जर मार्केटचं अनालिसिस केलं तर टू बी प्रॅक्टिकल. बरोबर आहे की नाही? याच्यामुळे आपण मागे खेचलो जातोय. अजून जर तुम्हाला सांगायचं राहिलं तर ॲटिट्यूड आपला कुठल्याही परिस्थितीत, जर आपल्यावरती वाईट परिस्थिती आली किंवा कुठलीही परिस्थिती आली तरी आपण त्याच्यातून काहीतरी चांगलं शोधलं पाहिजे. आता मुलं मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाच्या त्या परीक्षेचा तो मुलं भीती घेत आहे किंवा त्यांना असं वाटतं की आयुष्यात जर आम्ही काही बनलो नाही तर आम्हाला काही पुढे कुठे थारा आहे का या कॉम्पिटिशन जगात. मी तुम्हाला एक सांगतो, ज्या व्यक्तींनी शाळेचं तोंड पण बघितलं नाही त्यांनी अतोनात अशी प्रगती केलेली आहे. बरोबर आहे की नाही? मी एक उदाहरण देतो तुम्हाला. एक 8 वर्षाचा मुलगा होता चायनामध्ये आणि त्या 8 वर्षाचं गवयाचं पोरगं होतं ते. आणि त्याच्या आईवडील गाणे म्हणायचे. आणि त्या आईवडिलांना इच्छा अशी होती की आमच्या पण पोराने आमच्यासारखं गाणं म्हणावं. अशी त्याच्या आईवडिलांना इच्छा होती की आमच्या पण पोराने काय म्हणावं, आमच्यासोबत गाणं म्हणावं. पण तो पोरगा गाणं नाही म्हणायचा, शाळेत नाही जायचं. एके दिवशी एका कार्यक्रमात गेल्यानंतर त्याचे आईवडील त्या ठिकाणी गाणे म्हणत होते. आणि गाणे म्हणता म्हणता त्या लग्नाच्या सेरेमनीमध्ये काही फॉरेनर लोक आले होते आणि ते इंग्लिशमध्ये बोलत होते. त्या मुलाला त्या लोकांचं बोलणं इतकं आवडलं की त्याला वाटलं की मला ही भाषा शिकायची आहे. व तो मुलगा पूर्ण लग्न होईपर्यंत त्या लोकांबरोबर फिरला आणि शेवटी जाता जाता त्याला कळलं की हे लोक एका 5-स्टार हॉटेलमध्ये थांबलेले आहेत. आणि त्याला पुढे जाऊन अशी पण माहिती मिळाली की अब्रॉडचे लोक येतात, फॉरेनचे लोक येतात आणि ते त्या हॉटेलमध्ये थांबतात आणि ते तिथून फिरायला, म्हणजे चायना फिरायला, म्हणजे सगळीकडे जातात. म्हणजे त्यांचं थांबण्याचं ठिकाण आहे हॉटेल. मग ह्या मुलाने ठरवलं की मला कुठल्याही परिस्थितीत इंग्लिश शिकायची आहे, इंग्लिश बोलणं मला शिकायचंच आहे. मग ह्या मुलाने काय केलं की त्या हॉस्पिटलमध्ये, त्या हॉटेलमध्ये त्याने जॉब स्वीकारला, हाऊसकीपिंगचा जॉब. तो त्या ठिकाणी फरशी पुसायचा आणि येणाऱ्या जाणाऱ्यांच्या प्रत्येकाचे शब्द तो ऐकायचा. येणाऱ्या जाणाऱ्याच्या प्रत्येकाचे त्याने शब्द ऐकले. त्यांच्या त्याचं थोडंसं तोडकं मोडकं कम्युनिकेशन चांगलं बेटर व्हायला लागलं आणि तो तोडकं मोडकं इंग्लिश बोलायला लागला. चायनामध्ये सगळीकडे चायनीज बोलली जाते. ज्यावेळेस हॉटेलच्या मालकाला कळलं की ह्या पोराला इंग्लिश चांगल्या पद्धतीने बोलता येते, हॉटेलच्या मालकाने त्या पोराला हेरलं आणि त्या पोराला सांगितलं की बाबा आता इथून पुढे तू फरशा पुसायच्या नाही, तू येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करायचं. आणि मग तो पोरगा त्या येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत करायला लागला, त्यांच्याशी इंग्लिशमध्ये बोलायला लागला, त्यांच्या टूर्स तो ठरवायला लागला. मग असं करून त्याची इम्प्रूव्हमेंट झाली कंटिन्युअस. मग त्या मुलाचं इंग्लिश एवढं चांगलं झालं की एके दिवशी त्याला चायनाच्या एका युनिव्हर्सिटीचं लेटर आलं की तुम्ही आमच्याकडे येऊन इंग्लिश शिकवा. आणि तो मुलगा तिथे जाऊन इंग्लिश शिकवायला लागला. तो ज्यावेळेस तिथे जाऊन इंग्लिश शिकवायला लागला त्याचं इंग्लिश अजून फ्लुएंट झालं आणि तो सगळीकडे कम्युनिकेटर म्हणून, ट्रान्सलेटर म्हणून काम करायला लागला. असं करता करता त्या मुलाचे काही फॉरेन मित्र होते. एक वेळेस त्या मित्रांसोबत त्याला अब्रॉड फिरण्याची संधी आली आणि तो अमेरिकेत गेला. अमेरिकेत गेल्यानंतर त्याचे सगळे मित्र इंटरनेटवरती वेगवेगळ्या गोष्टी सर्च करत होते आणि तो पण त्यांना बोलला हे काय, ते बोलले इंटरनेट, याच्यावरती सगळ्या गोष्टींची माहिती दिली जाते बाबा, हे इंटरनेट आहे. मग त्याने इंटरनेटवरती एक शब्द टाकला आणि त्याचं नाव होतं चायना. त्याने चायना हा शब्द टाकला आणि त्याला एंटर केलं. नो, कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी आलीच नाही. चायना टाकल्यामुळे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची इन्फॉर्मेशन आली नाही. तर ह्या पोराने ठरवलं की चायनाची इन्फॉर्मेशन अजून इंटरनेटवरती नाही, तर इथून पुढे चायनाची सगळी माहिती मी इंटरनेटवरती अपलोड करणार. आणि त्याने चायनाच्या नावाने एक वेबसाईट बनवली आणि त्याने त्या चायनाच्या वेबसाईटवरती सगळ्या चायनातील राज्य, चायनातील नद्या, चायनातील संस्कृती, तिथलं खाणं पिणं यांची सगळी माहिती त्या पोराने त्या तिकडे तिथे काही टाकली. मग ज्यावेळेस ही वेबसाईट लोकांनी बघितली त्यावेळेस एकामागून एक त्याच्या लाईक्स वाढायला लागले, व्ह्यूज वाढायला लागले आणि तो पोरगा प्रचंड असा फेमस झाला. मग त्या पोराने त्यानंतर ठरवलं की आता मला इंग्लिश बोलायचं नाही, इंग्लिशमध्ये नाही, मी आता माझं जे करिअर आहे ते मी वेब डिझायनिंग तयार करणारी एखादी माझी स्वतःची कंपनी टाकणार. आता जनरली त्याला कंपनी टाकायची होती स्वतःची, जी वेबसाईट डिझाईन करणार आहे अशी त्याला कंपनी टाकायची होती स्वतःची. मग वेबसाईट डिझाईन करणारी कंपनी त्या पोराला टाकायची. तर पहिल्यांदा त्याने असं ठरवलं की कंपनीचं नाव काय द्यायचं. जनरली आमच्याकडे नावं खूप चांगली असतात. आमची नावंसुद्धा आमच्या संकुचित मनोवृत्तीसारखे असतात. खंडोबा महाराजाच्या कृपेने, बरोबर आहे की नाही, सप्तशृंगी मातेच्या कृपेने, गणपती बाप्पा मोरिया, राईट. आमची नावंसुद्धा आमच्या एरियापुरते आहेत. म्हणजे आमचा बिझनेस सुद्धा तेवढाच वाढतो जेवढं आमचे नावं, आम्ही त्याला नावं दिलेली आहेत. आम्ही ग्लोबली नावं कधीच देत नाही. पण ह्या पोराने ठरवलं की माझ्या कंपनीला नावसुद्धा ग्लोबल असेल. मग तो अमेरिकेच्या एका रेस्टॉरंटमध्ये बसला, तिथं कॉफी पितो आणि येणाऱ्या वेटरला त्याने विचारलं का रे बाबा तुला अलीबाबा माहिती आहे का? हो माहिती आहे म्हणे अलीबाबा. तो बोलला हो माहिती म्हणे मला अलीबाबा, माहिती म्हणे अलीबाबा, त्याच्या 40 स्टोअर सगळं माहिती म्हणे. बर, तो पाकिस्तानात गेला,
तो युरोपला गेला, सगळीकडे अलीबाबा माहिती होता. आणि तिथून पुढे त्या पोराने ठरवलं की बस आता इथून पुढे माझ्या वेबसाईट डिझाईन करणाऱ्या कंपनीचं नाव राहील अलीबाबा. जगातील 8व्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती, ज्याने शेळेचं थोबाड सुद्धा बघितलं नाही, तो मोठा बनला. आतापर्यंत आमचे पोरं खूप सारे पुस्तकं वाचतात, तुफान टॉप येतात, आणि त्यानंतर टॉपवर मुलांची मला कंपनी दिसतच नाही. कंपनी दिसते, जो पोरगा फेल होतो त्याची कंपनी मला दिसते. यांच्यामधला फरक आहे दोघांमधला ॲटिट्यूड. टॉपवर मुलाला फक्त आणि फक्त आपण त्याच्या मनात असं सॉफ्टवेअर टाकलेले की बाबा तुला जॉबच करायचा आहे. लक्षात घ्या, जॅक मा असा व्यक्ती की ज्याने, ज्याचं शिक्षण सुद्धा व्यवस्थित नाही झालेलं, आणि तो जगातील श्रीमंत व्यक्ती बनू शकतो, तर तुम्ही पण बनू शकतात. माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही जर चांगले डॉक्टर बनताय तर तुम्ही आयुर्वेदाचा चांगला काय जोडा, तुम्ही त्याला संबंध जोडा. कारण की भारतात पहिली सर्जरी केली चरक आणि सुश्रुतांनी, पण त्याच्यानंतर ॲडव्हान्सची सर्जरी केली, रोबोटिक सर्जरी, ही फॉरेनमधून आली. मग भारतात पुढे का नाही झालं? कारण की भारतात जर एखाद्या मुलाला प्रश्न पडला तर पहिल्यांदा त्याला ही गोष्ट सांगण्यात येते, अरे तू टेन्शन घेऊ रे. टेन्शन काय घेतो? तू पबजी खेळत बस. मग तो पोरगा पबजी खेळत बसतो किंवा तो सोशल साईट चालवतो. एक दिवस जर भारतात पूर्ण फेसबुक बंद राहिलं तर त्यांचं नुकसान होतं 1100 कोटी रुपयाचं. भारतच अशी कंट्री आहे की जी लोकांना मोठे करते, बरोबर की नाही? भारतात चिकित्सक बुद्धिमत्ता तयार न होण्याचं कारण काय? कारण की आमच्या सगळ्यांचे विचार, आमच्या सगळ्या पोरांची स्वप्न आम्ही इतकी संकुचित केलेली, एवढी छोटी स्वप्न केली. आमच्या पोरांच्या स्वप्नाची टॅगलाईन अशी, माझीच गाडी माझीच माडीन माझ्याच बायकोची गोल गोल साडी, झालं. यांचं स्वप्न तिथंच संपलं. याच्या पुढे यांच्या स्वप्नाला पराकाष्ठातच नाही असे असे म्हणजे काही ध्येय धोरणच नाही त्यांच्याजवळ. मला एक सांगायचं की जर तुम्ही डॉक्टर बनताय, पहिला मुद्दा प्रत्येक पालकाने, जो पालक त्याच्या मुलाला विदेशात पाठवते, ॲग्रीमेंट करायचं लीगल. तुम्हाला असं वाटेल की सर आता थोडं जास्तच प्रोफेशनल बोलताय, करूनच घ्या. तुम्हाला वाटतं पोरामध्ये जीव आहे, 5 वर्षात पोरगं पण बदलतं, वातावरण बदललं म्हणजे पोरगं पण बदलतं, बरोबर आहे की नाही? तुम्ही ॲग्रीमेंट करून घ्या की बाबा क्लिअर कट नाही म्हणजे हे पोरं जाऊन उद्या जाऊन काय होतं की यांच्या सेल्स नवीन असतात, ब्रेनच्या सेल्स नवीन असतात, जोश नवीन असतो. मग हे पालकांना विरोध करतात, विसरून जातात, त्यांना आठवण पडून जाते पालकांची, ती पडायला नको. तुमच्याकरता माझा जीव जातोय म्हणून तुम्ही तेवढं काम करा. दुसरी गोष्ट, तुम्ही आतापासून जे काही लहान मुलं असतील त्यांच्या विचारात बदल आणा. त्यांना असं शिकवा की बाबा की सॉफ्टवेअर बदलल्याने आपलं जीवन बदलू शकतो. कारण की देव एक आहे, देव एक आहे, देव अनेक नाही, बरोबर आहे की नाही? गॉडला माझ्या मते इंग्लिश पण नाही कळत, हिंदी पण नाही कळत, मराठी नाही कळत, तेलुगू नाही कळत, तामिळ नाही कळत, कन्नड नाही कळत, काहीच नाही. गॉडचा आता असा हात आहे, तथा असतो. तू तुझं बाबा मिटून घे, तू तुझ्या पद्धतीने बघ. आपण जर गॉडला बोललो माझं चांगलं होतंय, अजून होणार, माझीच वाट का लागते, तथाच तू लागत राहणार, बरोबर की? नेहमी मलाच पार्किंगला जागा का मिळते, मिळत राहणार. तुम्ही जसा विचार करताय तसे तुम्ही बनताय. अदरवाईज तुम्ही लक्षात घ्या की भगवंत एक आहे. तुम्ही फीडबॅक, तुम्ही इनपुट काय देताय त्या पद्धतीने तुम्हाला आउटपुट येणार. आज माझा थोडासा पाय दुखतोय त्याच्यामुळे मला नीट बोलता येत नाही, ठीक आहे? पण जनरली मला हे सांगायचं आहे, बरोबर आहे की नाही, की आणि कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुम्ही अनुकूल व्यवहार केला पाहिजे, बरोबर की नाही? एकदा थॉमस अल्वा एडिसन यांची कंपनी जळून खाक होत होती, पूर्ण कंपनी जळून खाक होती त्या, त्याने तिथे सगळे रिपोर्टर पोचले. आणि ती कंपनी जळून खाक होत असताना एडिसन स्तब्ध शांत चित्ताने त्या कंपनीकडे बघत होता, त्याचं पोरगं रडत होतं. आणि रिपोर्टर त्याला विचारत होते, तुमच्या प्रतिक्रिया काय, तुमची कंपनी जळते, तुमच्या प्रतिक्रिया काय? तो शांत. आणि त्याने त्याच्या पोराला सांगितलं, बेटा मम्माला कॉल कर, तिने तिच्या आयुष्यात असा जाळ बघितला नसेल, तिला बोलून घे. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, तुफान छान ॲटिट्यूड, बरोबर आहे की नाही? मग त्यावेळेस त्या ठिकाणी एडिसनला विचारण्यात आलं, काय वाटतं की तुमचं पूर्ण साम्राज्य जळून खाक होतंय, तर काय वाटतं तुम्हाला की आता काय? तो बोलला की त्या कंपनीत ज्या काही मिस्टेक्स होत्या त्या जळत आहे, उद्यापासून येणारी जी कंपनी असेल तिच्यात मिस्टेकच नसणार. दॅट इज ॲटिट्यूड, बरोबर आहे की नाही? हां, त्याला ॲटिट्यूड मानला जातो, बरोबर आहे की नाही? नाहीतर आमच्याकडे पहिल्यांदा कंपनी जळत असते तर आम्ही LIC चे डॉक्युमेंट काढले असते. इन्शुरन्स जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी, बरोबर आहे की नाही? राईट. आणि आम्ही तोफान केलं असतं, एखाद्याने आपल्यात ॲक्टिंग पण केली असते, सोडा मला त्या जाळामध्ये जाऊ द्या. तो गेला नसता पण ॲक्टिंग केली असते त्याने त्या जाळात जाण्याची. ही मेंटॅलिटी आपल्याला बदलावी लागेल. परत एकदा सांगतो, तुमच्या आयुष्यात फेल्युअर्स येतील. तुम्ही MCA ची एखाद्या वेळेस एक एक्झाम नापास होणार, तुम्ही एखादी एक्झाम फेल होणार, त्यावेळेस नाराज होऊन जाण्याचं कारण नाही. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल व्यवहार. दुसरी गोष्ट अजून एक तुम्हाला सांगतो,
एक व्यक्ती होता, एक व्यक्ती, एक वॉल्ट डिझनी नावाचा एक व्यक्ती होता, आणि त्याला तो पूर्णपणे कर्जबाजारी झाला होता. त्याची बायको त्याला सोडून गेली होती. त्याच्या गॅरेजमध्ये एका त्याच्या कार लावलेली होती आणि तो तिथे बसलेला होता त्याच्या गॅरेजमध्ये, आणि सगळं लुटलेलं होतं त्याचं. आणि त्याच्यासमोर एक कॉफीचा कप पडलेला होता आणि ब्रेड पडलेला होता. त्याने अर्धा ब्रेड खाल्ला, कॉफीचा एक सिप पिला आणि तो विचार करत होता की आता उद्या काय करायचं, माझ्याजवळ तर पैसेच नाहीत, उद्या काय करायचं. तेवढ्यात झालं काय, एक घटना घडली की त्याच्या त्या टेबलावरती एक उंदीर आला. त्या उंदराने काय केलं की अर्धा ब्रेडचा तुकडा तोडला, छानपैकी तो कॉफीमध्ये बुडवला आणि तो खाऊन घेतला आणि परत तो पळून जायचा. तो उंदीर त्या ठिकाणून पळून जायचा, परत तो यायचा आणि तो परत तो अर्धा ब्रेडचा तुकडा घ्यायचा आणि तो बुडवायचा. बघा, असा व्यक्ती जो आत्महत्या करणार होता, जो जगणारच नव्हता, त्याने त्या उंदराची ऍक्टिव्हिटी बघितली आणि त्याला थोडं हसू आलं आणि त्याने त्याच दिवशी ठरवलं, जर या उंदराचं मी जर कार्टून बनवलं तर, आणि तिथून ओरिजिनेट झाला मिकी माऊसचा. जगातील सगळ्यात मोठी कंपनी आज कार्टून बनवली, ती त्या व्यक्तीची आहे, ती त्या व्यक्तीची आहे. लक्षात घ्या, आम्हाला लोक मोठी झालेली कधी पण दिसतात. आम्ही लोकांवरती असं म्हणजे हा एखादा व्यक्ती मोठा आहे, पण आम्ही त्याच्या मागचा त्याग बघत नाही. हुसेन बोल्ट एक शर्यत जिंकतो, तिच्यात तो 2 मिनिट पळतो आणि त्याला मिळतात $128 मिलियन. म्हणजे एका सेकंदाला $1.2 मिलियन त्याला मिळतात, काही कोटीमध्ये त्याला पैसे मिळतात. आम्हाला वाटतं अरे वा, खूप सुंदर आहे, बरोबर आहे की नाही. आम्हाला वाटतं तो जर 2 मिनिटात पळतो तर आम्ही निदान 2 तासात कोणा पोचतो. आम्हाला मिलियन नाही, 100 रुपये कोणा भेटले पाहिजेत, पण ते भेटत नाही. रिझन काय? कारण की ते 2 मिनिटाची शर्यत पळण्याकरता मागच्या 20 वर्षापासून 14 तास तो व्यक्ती काय करत होता, मेहनत. ती आपल्याला करावी लागेल, तीच आपल्याला करावी लागेल. मी तुम्हाला एवढंच सांगतो, बरोबर आहे की नाही. मी या सगळ्या पोरांना पॉझिटिव्ह करायला लावलेलं आहे. एकदम इथं बसलेले जे रेग्युलरचे मुलं आहेत, जे डॉक्टर्स आहेत आता 3-4 वर्षातले, ते जे बाळ जे छोटे आहेत आता 12वीला आहेत आणि आता ते डॉक्टर बनण्याकरता जाणारे अब्रॉडला, त्यांना उत्साहित करण्याकरता मी इथे आलो आहे. मी एवढंच सांगेल की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत चांगला पॉझिटिव्ह विचार करत चला, चांगला पॉझिटिव्ह, बरोबर आहे की नाही. राईट, पॅवलो पिकासो नावाचा एक व्यक्ती होता, तो पेंटर होता आणि तो कोणाचीही पेंटिंग अशी काही सेकंडमध्ये बनवायचा. एके दिवशी तो एका जपानमध्ये गेला आणि तिथे तो रस्त्यावरती थोडा फिरत होता तर त्याला एक लेडीज भेटली आणि ती लेडीज बोलली, हाय पिकासो, मी तुमची खूप मोठी फॅन आहे, बोले तुम्ही मला काहीतरी द्याच. मग पिकासोने काय केलं की जवळ एक टिश्यू पेपर पडलेला होता त्याच्यावरती तिने एक त्याला मिनटी त्या लेडीजला पेंटिंग काढून दिली आणि ती पेंटिंग त्या लेडीजच्या हातात देताना तो बोलला, लेडीज दिस इज मिलेनियर्स पेंटिंग, असं तो बोलला. त्या लेडीजला वाटलं 30 सेकंदात याने काहीतरी ड्रॉ करून दिलं माझ्या टिश्यू पेपरवरती आणि ती मिलिनियरची पेंटिंग असेल का. तिने घरी जाऊन इंटरनेटवरती सर्च केलं, तिला खरंच कळलं की खरंच ती मिलियनची पेंटिंग होती. दुसऱ्या दिवशी तिने इंटरनेटवरती सर्च केलं की तिला असं वाटलं की आता पिकासोंचा शो कुठे आहे. तिने ते शहर गाठलं आणि तिथे पिकासोजवळ गेली आणि पिकासोला बोलली, हाय पिकासो, ओळखलं का, मी ती लेडी जी तुम्हाला काल भेटली होती. ती बोलली की मला आता पेंटिंग शिकायची, म्हणे मला पेंटिंग शिकायची. बघा, त्याचं सक्सेस बघून ती बोलली की मला पेंटिंग शिकायची, बरोबर आहे की नाही. मला अशी पेंटिंग शिकवा का, निदान तुमची 30 सेकंदाची जी पेंटिंग आहे ती मिलियन्समध्ये जाते, माझी 3 तासात कळणार, 200-300 रुपयाला जायला पाहिजे. पिकासोने त्या लेडीजकडे बघून एकदम स्माईल दिली आणि तिला बोलला की हा ब्रश घ्या आणि पुढचे 30 वर्ष पेंटिंगचा सराव करा, 30व्या वर्षानंतर जी पेंटिंग येईल ती मिलियनची असेल. आम्हाला लोकं मोठी झालेली दिसतात पण त्यांचा त्याग दिसत नाही, तो बघा. असे अनेक दिवस असतात जे कठोर परिश्रमाचे असतात, ते तुम्हाला तुमच्या आयुष्यात घ्यावे लागतील. मुलांना तुम्हाला चांगला डॉक्टर बनण्याकरता चांगला अभ्यास, चांगली प्रॅक्टिस, चांगले स्किल तुम्हाला डेव्हलप करावे लागतील. तुम्ही जेवढ्या पेशंटची कन्सल्ट करणार, जेवढ्या लोकांना मिळणार, जेवढी लोकांची तुम्ही मेंटॅलिटी ओळखणार, तेवढे तुम्ही चांगले डॉक्टर बनणार. चांगला डॉक्टर बनण्याचा नियम क्रमांक 1, ज्याला बघितल्याबरोबर दुखणं गायब होणं, चांगल्या डॉक्टरचा नियम. ज्याला बघितलं अर्ध दुखणं पळूनच जाणं आणि ते बनण्याकरता मे बी तुम्हाला तुमची पर्सनॅलिटी खूप चांगली करावी लागणार. पर्सनॅलिटी चांगली करणं म्हणजे दिसणं चांगलं नाही, बिकॉज हाफ पर्सन्स ऑफ ब्युटी कम फ्रॉम देअर टंग, बरोबर आहे की नाही. हाफ पर्सन्स ऑफ ब्युटी कम फ्रॉम देअर टंग, त्या पद्धतीने येते. मी तेच तुम्हाला सांगतोय की तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व घडवावं लागेल. मग आमच्या मुलांना काय द्यायचं, पुस्तकांसोबत आम्ही पोरांना जाताना काहीतरी कादंबऱ्या वगैरे घेऊन जा, काही नॉवेल्स वगैरे घेऊन जा, पेपर वाचा, चांगले पुस्तक वाचा, अवांतर पण ज्ञान घ्या आणि चांगलं डॉक्टर बना. आणि चांगलं डॉक्टर बनल्यानंतर भारतात येऊन भारताचं पण चांगलं कल्याण करा, बरोबर आहे की नाही. ज्यावेळेस तुमच्या मनात अशा चांगल्या पद्धतीच्या गोष्टी येतील त्याच वेळेस तुम्ही मोठे बनणार, अदरवाईज तुम्ही मोठे बनू शकत नाही. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे, कुठल्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीने.
आणि मुलांना जर आता एका पालकांनी सांगितलं की एम सी आयची त्यांची एक तास तयारी करा, माझं तर म्हणणं एक तास तयारी करण्यापेक्षा त्या ती तयारी करण्यापेक्षा मुलांनी काय करा की त्यांनी आधीच बुक्स घेऊन ठेवा आणि आतापासून जी एक्झाम द्यायची तिचं प्रिपरेशनला रोज थोडा थोडा वेळ कंटिन्यू देत राहा, कारण की पाचव्या वर्षी तुम्ही पास होणार, लगेच ती एक्झाम क्रॅक करणार आणि तुम्हाला चांगलं लायसन्स मिळून तुम्ही सेटल होणार. एवढंच माझी इच्छा आहे चांगल्यात चांगल्या पद्धतीने. फक्त तुमचा ॲटिट्यूड चांगला ठेवा, बरोबर आहे की नाही? आता मला हो किंवा नाही मध्ये सगळ्यांनी उत्तर द्या ॲटिट्यूड बदलण्याकरता, बरोबर आहे की नाही? सांगा, सिंह जंगलाचा राजा आहे का? तुम्ही तुम्हाला विचारतो हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या, आहे का? आहे का? हो किंवा नाही, येस ऑर नो? अरे येस ऑर नो, थोडं मोठ्याने बोला. तुम्ही कधी थोडेसे असे लिथर्जिक झालेले आहेत सगळे. मला सांगा, सिंह जंगलाचा राजा आहे का? आहे, बरोबर आहे की नाही? बरं, मग आता उत्तर द्यायचं, सिंह जंगलातील सगळ्यात उंच प्राणी आहे का? येस ऑर नो? नाही. बर, सिंहाला पोहता येतं का चांगलं? नो. त्याला झाडावरती चढता येतं का? येस ऑर नो मध्ये तर उत्तर द्या. येतं का त्याला? बरोबर की नाही? सिंह सगळ्यातील जंगलातील सगळ्यात वजनदार प्राणी आहे का? नाही. तरी सुद्धा सिंह जंगलाचा राजा आहे एका गोष्टीनुसार, फक्त आणि फक्त एका गोष्टीनुसार, त्याच्या ॲटिट्यूडनुसार. त्याचा ॲटिट्यूड काय? की सिंहापेक्षा हत्तीचं वजन 10 पट जास्त आहे, पण ज्यावेळेस सिंहासमोर हत्ती येतो तर सिंहाच्या मनात पहिलाच विचार असतो शिकार, आणि याला मी मारणार आणि याला मी खाणार. आणि हत्ती त्याच्यापेक्षा 10 पट मोठा असून सुद्धा हत्तीच्या मनात पहिलाच विचार असतो मेलो गेलो. हा फरक आहे ॲटिट्यूड मधला, राईट? राजे आणि महाराज हे फक्त त्यांच्या ॲटिट्यूडमुळे बनतात, त्यांच्या डिसिजन मेकिंग पॉवरमुळे बनतात. व्यक्तिमत्व तेच जे ताऊन सलाखून निघतं, पण ताऊन सलाखून निघण्याकरता त्याला आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी सहन करणं, सातत्य ठेवणं, चांगल्या गोष्टीने काम करणं. माझं एवढंच म्हणणं आहे की घरातलं वातावरण एकदम चांगलं ठेवा, हेल्दी ठेवा, आणि मुलांना चांगल्यात चांगले विचार द्या. जगात 3 प्रकारची लोकं असतात, जे चांगला विचार करतात चांगल्या गोष्टी मिळवतात, निगेटिव्ह विचार करतात निगेटिव्ह गोष्टी मिळवतात, आणि असे लोक विचारच करत नाही काही मिळतच नाही. 3 प्रकारचे लोक. म्हणून मला एवढं म्हणणं आहे की तुम्ही चांगल्यात चांगल्या पद्धतीने विचार करा, आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीने तुम्ही काय करा की आगेकूच करा, ठीक आहे? आणि भारताला खरंच खूप गरज आहे डॉक्टरांची, कारण की भारतात चांगल्या डॉक्टरांची संख्या डॉक्टरांची संख्या भारतात खूप कमी आहे. म्हणून भारताला डॉक्टर ही तरी, आता सध्या मेडिकल ही तरी फील्ड अशी आहे की जनरली जिची सगळीकडे रिक्वायरमेंट आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो की तुम्ही खरंच चांगल्या फील्डमध्ये आहात, जी फील्ड तुम्हाला चांगलं प्रसिद्धी देणार, चांगला पैसा देणार. पण हे सगळं करत असताना पोरांनो, तुम्ही तुमचं सोशल लाईफ, तुमचे आई वडील यांना तुम्ही विसरू नका. आणि आई वडिलांना मला सांगणं की मुलाला बाहेर पाठवत असताना मुलाशी मोकळं बोलून घ्या की बाबा तुला या पद्धतीने काम करावं लागेल. रसाळ सर, दिपेश रसाळ सरांनी जी मुलांकरता ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे, कारण की भारतात मुलांचा नंबर लागत नाही, आणि अब्रॉडला जो काही गैरसमज होता तो त्यांनी दूर केला आहे की अब्रॉडचे पण MBBS त्या इक्विव्हॅलंट आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून की अब्रॉडला तुमचा नंबर इझी लागतोय, तुम्हाला डिग्री चांगली मिळते, लिमिटेड स्टुडंट्स आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहे, तर तुम्ही सगळ्यांनी तिथे ॲडमिशन घ्यावं आणि चांगल्यात चांगल्या पद्धतीने तुमचा रिझल्ट यावा, चांगले तुम्ही डॉक्टर बनावे, हीच मी शुभेच्छा देतो. थँक्यू, धन्यवाद.